नमस्कार, आज आपण अगदी मस्त परफेक्ट चीजी असा ब्रेड पिझ्झा पाहणार आहोत. तर खूप कमीत कमी साहित्यामध्ये हा ब्रेड पिझ्झा तयार होतो. तर इथे मी ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत, त्यानंतर टोमॅटो कॉर्न घेतलेला आहे, कांदा आहे आणि सिमला मिरची घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पनीर देखील वापरू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तर टोमॅटो सॉसऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस देखील इथे वापरू शकता. आता आपल्याला मस्तपैकी टोमॅटो सॉस ब्रेड स्लाइसला छान असं लावून घ्यायचं आहे. अतिशय झटपट रेसिपी आहे, खूप झटपट तयार होते. संध्याकाळी छोट्या भुकेसाठी तुम्ही पिझ्झा हा ब्रेड पिझ्झा बनवू शकता. त्यानंतर आता इथं ढोबळी मिरची ठेवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कशाही कट करू शकता आणि ठेवू शकता. तर मी चौकोनी आकारात कट केलेलं आहे, तुम्ही उभे देखील त्याला कट करू शकता. आता हे व्यवस्थित आपण मस्त असं इथे सर्व भाज्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आता यावर चीज किसून घ्यायचं आहे. तर इथं मी प्रोसेस चीज घेतलेला आहे, तर एक क्यूब मी एक ब्रेड स्लाइसवर किसून घेतलेले आहे. तुम्हाला जर अजून जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही अजून चीज देखील इथे वापरू शकता. तर अजून मी थोडंसं छान कलरफुल दिसण्यासाठी वरून अजून भाज्या ठेवते आहे मी यावर. तर इथे मी ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, थोडं चीज किसल्यानंतर न ठेवून घेतलेलं आहे. आणि हे आता आपण मस्त असं कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण हे मस्त बेक करणार आहोत. तर वरून चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. ओरेगॅनो माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी इथे वापरलेले नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. तर इथं एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. तूप छान पसरवून घेतलेलं आहे. तुपाऐवजी बटरचा देखील वापर करू शकता. आता त्यावर हे आपले ब्रेड पिझ्झा ठेवून द्यायचं आणि मस्त कवर करून याला चीज मेल्ट होईपर्यंत छान असं बेक करून घ्यायचं आहे किंवा छान असं त्याला शेकून घेऊयात. तर मस्तपैकी चीज पण छान मेल्ट झालेला आहे. मस्त असा आपला इथे इन्स्टंट असा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे. नक्की करून बघा.